नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच पुणे गुलटेकडी व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चार मे दोन हजार तेवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची काय परिस्थिती होती सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज चाळीस हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झाली होती उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एकदा लॉट एक हजार सहाशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे कांद्याला आज बाजारभाव निघालेला आहेत तर येवला येथे आठ हजार क्विंटल आवक आली होती सरासरी कांदेचे भाव सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे चकरदलॉट आठशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे अकरा हजार सहाशे क्विंटल वाळे आवक आली होती सरासरी कांदेच भाव आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे चकारदलॉट एक हजार एकशे सहासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदे सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे चकरदलॉट एक हजार अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला मनवाड येथे सरासरी कांदे सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एकरता लॉट नऊशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला पुणे गुलटेकडे ते सोळा हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एकरता लॉट एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला बेंगलोर येथे टोटल तेहतीस हजार एकशे चौतीस कांदा गोन्यांची आवक झाली होती महाराष्ट्रातील डबलपत्ती कांद्याच्या एक दोन लॉटला एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावास निघाले त्या खालोखाल बेस्ट क्वालिटी कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिजापूर येथील माल दोनशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा